स्वागत आहे तुझं पहिल्या ताज मीडिया मराठीमध्ये. पुन्हा दमदार एंट्री करते. काय वाटतं, काय सांगतं त्याबद्दल? खूप एक्साइटमेंट आहे. इमोशनल तर ऑब्व्हियसली मी असणारच, कारण माझं कॅरेक्टर आहे. आणि जेव्हा मी गेले होते तेव्हा मला आयडिया होती, पण मी मुद्दामहूनच किंवा मी किंवा कोणीच सांगितलं नव्हतं की आयशा परत येणार आहे. कारण आता ही जी परत आलेली आयशा आहे ती कम्प्लिटली डिफरंट आहे. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल की जुनी आयशा कशी होती आणि आता माझ्याकडे बघा प्लीज कशी आहे. मी एकदम साधी सरळ. आता खरंच ते हे अजून एक नाटक आहे की खरंच ती तशी झालेली आहे की अजून काही वेगळं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला सिरियल बघावी लागेल. आयशा रिटर्न आलेली आहे आणि तेही आता सेटवरती मोठं सेलिब्रेशनही झाले. ॲक्च्युली ना हा योगायोग आहे खरं सांगायचं तर. म्हणजे 1000 एपिसोड कम्प्लीट झालेत आणि ते सेलिब्रेशन करताना मी सेटवर असणं हे मी स्वतःचं भाग्य समजते. कारण कसं असतं, ते 3 महिने मी सिरियलपासून लांब होते, म्हणजे सगळ्या माणसांपासून लांब होते, माझ्या शोपासून लांब होते. आणि मी आले आणि 1000 भाग कम्प्लीट झाले आणि मला ते सगळं एन्जॉय करायला मिळालं, सगळ्यांना भेटायला मिळालं, मला खूप छान वाटतं आहे. आणि हा चांगला खरंच खूप उत्तम कोइन्सिडन्स आहे असं मी म्हणेन. काहीच चेंजेस झाले नाही असं कसं म्हणू शकतोस तू? मी बघ किती चेंज झाली आहे. माझं हेअरस्टाईल बघ, माझं हे घातलं असतं का आयशाने? नाही ना. मग खूप चेंज झाला आहे माझ्यात, म्हणजे कॉस्ट्युममध्ये झाला आहे, पेहरावात झाला आहे, स्वभावात झाला आहे की नाही माहीत नाही, मला सांगायला अलाउड नाही आहे. सो तुम बघ, मंगळसूत्र झालं आहे, मंगळसूत्र आहे, बांगड्या आहेत, असं छान गृहिणीचा लुक आहे. म्झे लग्न तर नक्कीच झालं आहे, पण लग्न कोणाशी झालं आहे नक्की? नाही नक्की कार्तिकशी झालं आहे, पण कार्तिक तर तिकडे आहे की दुसऱ्या कोणाशी तरी झालं आहे ते मी नाही सांगणार, त्यासाठी तुम्हाला सिरियलच बघावी लागेल. पण मी एवढं नक्की सांगेन की आयशा तिच्या प्रेमासाठी काहीही करू शकते. तर तिला असं चेंज व्हायला भाग पाडलं आहे कोणी की ती स्वतःहून चेंज झाली आहे की नक्की काय सिनारिओ आहे? ही जी स्टोरी आहे ना, म्हणजे ह्या भोवती फिरणारी जी स्टोरी आहे ना, ती मला करताना प्ले करताना खूप मजा येते आहे ते कॅरेक्टर. तर मला आय एम डॅम शुअर की तुम्हाला बघताना सुद्धा तेवढीच मजा येणार आहे. खूप छान वाटतं आहे, घरी परत आल्याचं फिलिंग येतं आहे खरं सांगायचं तर. कारण आम्ही जेव्हा गोव्याला होतो ना, तर तेव्हा आम्ही 1.5 महिना आम्ही सगळ्यांनी एकत्र घालवलेला आहे, त्यामुळे एकमेकांच्या सगळ्या सवयी, प्रत्येक इच अँड एव्हरी गोष्ट आम्हाला माहिती आहे. त्यामुळे खरंच असं घरी परत आल्याचा फील आला आहे. म्हणजे मी मध्ये मध्ये भेटत होते सगळ्यांना, पण असं कामाच्या निमित्ताने आपण भेटतो तसं पहिल्यांदाच होतं आहे. आणि आज छान वाटलं ॲक्च्युली सगळेजणं लंच टेबलवर. आमची सवय म्हणजे खूप आधीपासून आम्ही सगळे लंच टेबलवर एकत्र बसतो, मग तेव्हा सगळ्या बाकीच्या गोष्टी होतात. तर आज छान वाटलं सगळ्यांसोबत एकत्र लंच करताना. सगळ्यात जास्त मी हर्षदा ताईला मिस केलं खूप जास्त. म्हणजे असं नाही, पण ती रागावते, ती लाड करते, ती जे काही करते ते सगळं मी मिस केलं. म्हणजे मध्ये माझी सवय आहे ॲक्च्युली, मी मला पटकन सुचत नाही लोकांना फोन करणं. तर मी एकदा खूप दिवसांनी तिला फोन केला तर ती माझ्याशी काहीच नाही बोलली. ती अशी होती, हां बोल, हां बता, अच्छा ठीक आहे, चल रखती हूँ. आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की आपण किती मोठी घोडचूक केली. तर त्याच्यानंतर मी सतत तिच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. म्हणजे मला आठवण तर येत होती, पण माझी सवय आहे, मी फोन नाही, मी फोनमध्ये जास्त कॉल बिल करत लोकांना. तर ती एक मोठी चूक झाल्यानंतर आता त्या चुका सगळ्या सुधारण्याचा प्रयत्न करते मी परत आल्यानंतर. आणि आज मला गिफ्ट मिळालं आहे हर्षदाईकडनं, सो मला असं वाटतं की मी माझी चूक सुधारली. नाही ते सरप्राईज नव्हतं ॲक्च्युली. म्हणजे 1000 एपिसोड कम्प्लीट झालेत म्हणून हर्षदाताईने आम्हाला गिफ्ट दिलेत, म्हणजे मला, रेशमाला, सगळ्यांनाच. सो तिने मला काल विचारलं होतं की तुला काय पाहिजे, तर मी सांगितलं होतं मला सिप्पर हवं आहे, कारण माझ्या स्वप्नात सिप्पर आला होता. मी सिप्पर सांगितलं आणि मला हवा होता, आणि रेशमाने स्लीपर सांगितले. ओके,
तर मग आम्हाला जसं गिफ्ट मिळालं तर आम्ही खूप खुश झालो आणि आम्ही गाणं तयार केलं हर्षदाईसाठी. मी आधी मी म्हणणार आय हॅव गॉट टू स्लीपर आणि मग रेश्मा कंटिन्यू करणार आय हॅव गॉट टू स्लीपर. सो हे आम्हाला फक्त हर्षदाईला परफॉर्म करून दाखवायचं होतं बस, बाकी काही नाही. हे ना मी तर तुम्हाला मला माहीत नाही जाणवतं आहे की नाही, पण हे आमच्या आमच्यातले छोटे छोटे विनोद आणि छोटी छोटी मजा असते हे बघितल्यानंतर हर्षदाई तुम दोन का कोच नाही हो सकता हे मला माहिती आहे ती म्हणणार होती, पण सीन लागला आणि ती गेली त्यामुळे आम्ही नंतर कधीतरी तिला हे परफॉर्म करून दाखव. ट्विस्ट म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही आता माझा जो लुक बघताय तो खूप मोठा ट्विस्ट आहे, कारण हा माझा जो लुक आहे तो स्टोरीमध्ये माझ्या कॅरेक्टरसाठी खूप सपोर्टिव्ह भाग आहे असं मी म्हणेन. ह्याच्यामुळे माझं कॅरेक्टर थोडंसं तुम्हाला डिफाईन होत असेल आणि कदाचित तुमचे गेस राईटसुद्धा असतील, तर मी तुम्हाला पूर्ण सांगू शकत नाही तर सगळी मजा जाईल. पण मी जे परफॉर्म करते आहे आत्ता तिसरं कॅरेक्टर आयशाच, पण तिसरं कॅरेक्टर ते मी एवढंच सांगेन की मुद्दामून नाही आहे किंवा जबरदस्तीवालं नाही आहे, हे खूपच जे होतं आहे आयशासोबत ते होतं आहे आणि मला त्याचं तिचं बिचारीचं पुळकं येतो आहे असं होतं आहे काहीतरी. सो मला असं वाटतं की हे नक्की काय आहे हे जाणून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली एपिसोड्स बघा आणि आत्तापर्यंत जसं आमच्यावर प्रेम केलं जेवढा प्रतिसाद तुम्ही दिलात आम्हाला तसाच देत राहा. आय एम डॅम शुअर तुम्ही द्यालच कारण त्याचं रिझल्ट आम्हाला टी आर पीमध्ये दिसतात. तर थँक्यू सो मच वन्स अगेन अँड स्टे ट्यून्ड. थँक्यू.